नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव आहे अभिषेक आणि मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो ग्रामसेवकाचे हॉल तिकीट इथं आलेले आहेत. सर्व जिल्ह्यांचे इथं हॉल तिकीट, कोणकोणत्या जिल्ह्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही कसं तुमचं ग्रामसेवकाचं हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात आणि तुम्हाला कसं माहिती पडली की तुमचं पेपर कधी आहे. आणि मित्रांनो, काही मित्रांना इनव्हॅलिड क्रेडेन्शियलचा ऑप्शन येते, प्रॉब्लेम येते हॉल तिकीट डाऊनलोड करायला, त्याचं पण मी सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि खूप जण मित्रांचे कमेंट येत होते की सर ग्रामसेवकाचे कधी हॉल तिकीट येणार, तर मित्रांनो ग्रामसेवकाचे हॉल तिकीट आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांचे आलेले ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कधीपासून तुमचे एक्झाम आहे ग्रामसेवकाचे ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो बघा, ग्रामसेवकाचे हॉल तिकीट आलेले सध्या. मित्रांनो बघा, मी तुम्हाला वेळापत्रक मध्ये सांगितलेलं होतं की ग्रामसेवकाचे हॉल तिकीट जे आहे मित्रांनो ते म्हणजे ग्रामसेवकाची जी एक्झाम आहे मित्रांनो ती 16 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. तर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर असाल हॉल तिकीट डाऊनलोड करायचं, तर इथं तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो, इथं तुम्हाला कॉल लेटर डाऊनलोडचं डेट दिसेल 4 जून पासून हॉल तिकीट डाऊनलोड करायचं सुरुवात झाली होती. आता जी शेवटची क्लोजर डेट दाखवलेली मित्रांनो ती 16 तारीख दाखवलेली आहे. म्हणजे मित्रांनो 16 तारखेला ज्यांचे पेपर आहे, 16 तारखेपर्यंत ज्यांचे पेपर आहे त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट आलेले मित्रांनो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं वेळापत्रकामध्ये की 16 तारखेपासून ग्रामसेवकांचे हॉल तिकीट येणार आहे. तर मित्रांनो, ज्या मित्रांचे पेपर 16 तारखेला आहे ग्रामसेवकांचे, त्यांचे हॉल तिकीट फक्त त्यांचेच हॉल तिकीट आलेले आहे. ज्यांचे 16 तारखेला ग्रामसेवकाचं पेपर आहे त्यांचेच फक्त हॉल तिकीट आलेले आहे. तर ते तुम्हाला कसं चेक करायचं, तुम्ही सर्वांनी इथं या वेबसाईटवर येऊन इथं बघा, तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल दिसेल. इथं तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे त्या लँग्वेजवर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा एंटर करायचा, जे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला एंटर करायचंय. रजिस्ट्रेशन नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं पासवर्ड एंटर करायचं. जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करू शकतात. कशा प्रकारे डेट ऑफ बर्थ एंटर करायची मी तुम्हाला ते सांगतो. आता बघा मित्रांनो, समजा डेट ऑफ बर्थ 16/6/2024 आहे, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक्झाम्पलसाठी सांगत आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं 16/16 इथं टाईप करायचे. बघा 16 केले आणि तुम्हाला सेम असा एरो तुम्हाला टाईप करायचंय. एरो एंटर केल्यानंतर तुम्हाला आता 06 जो महिना आहे तो 06 तुम्हाला एंटर करायचंय. आणि परत तुम्हाला इथं एरो द्यायचंय. आणि बघा मित्रांनो, इयर मध्ये इथं काय सांगितलेलं आहे बघा, तुम्ही इथं बघत असाल इयर मध्ये फक्त शेवटचे 2 डिजिट तुम्हाला एंटर करायचे. जसं की आता इथं शेवटचे 2 डिजिट 24 आहे, आता कोणाचं 2003 असेल तुम्हाला 03 एंटर करायचंय, कोणाचं 2000 असेल तर तुम्हाला 00000 तुम्हाला एंटर करायचंय. तर इथं आपण 24 एंटर करून घेऊ. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो हा कॅप्चा कोड दिसत असेल तो सिम्पली सेम टू सेम तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचंय. जसं कॅपिटल असेल स्मॉल असेल ज्या प्रकारे असेल तुम्हाला ते इथं एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचंय. लॉग इनवर जसं तुम्ही क्लिक करसाल मित्रांनो तर इथं तुम्हाला इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल दिसेल. म्हणजे ह्या मुलाचं ज्या मुलाचं मी चेक केलंय मित्रांनो किंवा एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवलंय त्या मुलाचं इथं अजून सध्या हॉल तिकीट जनरेट झालेलं नाहीये. म्हणजे त्याची एक्झाम इथं 16 तारखेला नाहीये, 16 तारखेच्या पुढे त्याची एक्झाम आहे. तर ज्यांची एक्झाम 16 तारखेच्या पुढे आहे त्यांचे उद्या किंवा परवा हॉल तिकीट येतील मित्रांनो. जसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल इथं साईट अपडेट होऊन जाईल. इथं 16 तारखेची 21 तारीख होऊन जाईल की ज्यांचे आता ग्रामसेवकाचे 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत पेपर आहे. तर ज्यांचे पेपर मित्रांनो 16 तारखेला आहे ग्रामसेवकाचे फक्त त्यांचेच हॉल तिकीट आलेले आहे आणि तेच हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात. बाकीचे अजून सध्या हॉल तिकीट आलेले नाही म्हणून तुम्हाला इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल्स असा ऑप्शन येईल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल आपले मित्रांनो आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रामसेवकाचे तुमचे आता प्रश्न असा पडतो की आता जे 16 तारखेच्या नंतर जे एक्झाम आहेत ते कधीपासून त्यांचे हॉल तिकीट येतील. तर बघा मित्रांनो, आज तारीख मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, आज तारीख 13 तारीख आहे. तर आज 13 तारीखला उद्याच मित्रांनो म्हणजे कालच 12 तारखेला ही साईट अपडेट झाली होती. म्हणजे 12 तारखेला ज्यांचे एक्झामचे पेपर ज्यांचे ग्रामसेवकाचे पेपर आहे 16 तारखेला त्यांचे हॉल तिकीट 12 तारखेपासून चालू झाले मित्रांनो यायचे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात की एक्झामच्या 4 दिवसापहिले तुमचे हॉल तिकीट येत आहे. की जसं आता बघा एक्झामच्या 4 दिवसापहिले तुमचे हॉल तिकीट आहेत मित्रांनो, आज 17 तारखेंचे
किंवा 18 तारीख ज्यांचे पेपर आहे 17 तारखेला आणि 18 तारखेला ग्रामसेवकांचे, त्यांचे हॉल तिकीट आज यायची खूप खूप मोठी शक्यता आहे मित्रांनो. तर त्यांची इथं साईटवर अपडेट होऊन जाईल, तुम्ही लॉग इन करू शकता, साईट चेक करा मित्रांनो. रोज तुमचं लॉग इन करून चेक करत राहा तुमचं कधी हॉल तिकीट येईल, 4 दिवसापहिले 4 दिवसाच्या मधामध्ये कधी हॉल तिकीट तुमचं येऊ शकतं ग्रामसेवकाचं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला फुल माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, नवीन असलं तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो हॉल तिकीट डाऊनलोड करायला, मी तुम्हाला बघा काही मित्र मला कमेंट करत आहे सर हॉल तिकीट डाऊनलोड होत नाही आहे, इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल दाखवत आहे. जर इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल दाखवत आहे मित्रांनो, तर तुमची एकदा माहिती तुम्ही चेक करा जी फिलअप करत आहे. जर माहिती बरोबर असेल मित्रांनो तरी पण इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल दाखवत आहे, तर मग तुमचं हॉल तिकीट अजून जनरेट झालेलं नाही आहे, नाहीतर मग तुमचं हॉल तिकीट अजून आलेलं नाही आहे. तर हे दोनच ऑप्शन आहे, दोनच याचे पर्याय होऊ शकतात, दोनच सॉल्युशन होऊ शकतात मित्रांनो. तुम्ही जास्त युट्यूबवर व्हिडिओ बघू नका की लॉग इन क्रेडेन्शियलचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मित्रांनो. जर तुमचं हॉल तिकीट जनरेट झालं असेल तरच तुमचं हॉल तिकीट तुम्हाला इथं लॉग इन केल्यावर दिसेल, नसेल झालेलं तर तुम्हाला असाच प्रॉब्लेम येणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला फुल डिटेल दिलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.